सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत. आपल्याला महानगरपालिकेच्या कमिशनर कार्यालयातून मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जी नोट सर्क्युलेट करण्यात आलेली आहे त्याची परत आपल्याला देण्यात आलेली. कमिशनर साहेबांनी जे अंतर्गत नोट सर्क्युलेट केलेली आहे त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की 2019-20 वार्षिक बजेटमध्ये कुठेतरी महानगरपालिका ही अडचणीत येऊ शकते आणि ज्या प्रकारे इथून पैसे खर्च झालेले आहेत त्यामुळे महानगरपालिका आर्थिकदृष्ट्याने अडचणीत येणार आहे असे त्यांनी नमूद केलेलं आहे. त्याबाबतीत त्यांनी सर्क्युलर काढून कुठेतरी संपूर्ण महानगरपालिकेचा काम हे प्रायव्हेटायझेशन करण्याचं कुठेतरी एक आदेश निर्गमित केलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे ठेकेदार आहे, जे आमदार आहे, जे मुख्यमंत्री यांचे एकदम निकटवर्ती आहे, प्रसाद लाड आणि मुख्यमंत्रीचे एकदम जवळचा एक ग्रस्त जो चेंबूरमध्ये राहतो नीरज गुंडे, हे लोक कुठेतरी संपूर्ण महानगरपालिकेचा ठेका घेण्याचं काम करत आहे. म्हणजे एक ठिकाणी सगळे जे कामगार तिथे कामाला आहेत, जे महानगरपालिकेचे स्टाफ आहे, त्यांना कुठेतरी पुढे घरी पाठवण्याचा कट कारस्थान महानगरपालिकेमध्ये सुरू आहे. प्रसाद लाड असतील, नीरज गुंडे यांचे जवळचे सगळे ठेकेदार असतील, त्यांना कुठेतरी महानगरपालिका त्यांच्या हातात द्यायचं आणि याच्यात असा नमूद करण्यात आलेलं आहे की यापुढे कुठलेही भरती, म्हणजे लोक रिटायर होत राहिली तरी आपण भरती करू नये आणि सगळा प्रायव्हेटायझेशन करू टाका असं त्यांचा या नोटमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. या नोटमध्ये म्हणजे थकीत पैसे वसूल करण्याबाबतचा त्यांनी एक आदेश दिलेला आहे, पण IT चा वापर करा असाच एक तरी शेवटच्या याच्यात म्हणजे 5 नंबरवर लिहिलेला आहे की IT व तंत्रज्ञानाचा वापर करा. म्हणजे नागपूरची जे सगळी IT कंपन्या आहे, ज्याला टोविंगची कामं देत आहे, नोकर भरतीची कामं देत आहे, व्यापममध्ये गुंतलेले जे सगळे IT कंपन्या आहेत त्यांना कामं देण्यात येत आहे. म्हणजे कुठेतरी मुख्यमंत्री यांचे जवळचे जे लोक आहेत त्यांना काम देण्याबाबत हा सर्क्युलर काढण्यात आलेला आहे. आम्ही कमिशनर साहेबांना काही प्रश्न निर्माण करतो, या महानगरपालिकेचा 30 करोडचा बजेट असताना 30 हजार कोटी रुपये कुठे गेले याचा लेखाजोखा मुंबईवासियांना द्या. मुंबईमध्ये या पावसाळ्यात 4 मुंबई तुंबली, मुंबईची अडचण दूर होत नाही, रस्ते दुरुस्त होत नाही, खड्डे पडलेले आहे, तरी तुमच्या अंतर्गत नोट सांगते की हा मुंबईमध्ये खर्च कमी केला नाही तर आर्थिक परिस्थिती डबगाईला येईल असं नोटमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. याबाबतीत कुठेतरी कमिशनर साहेबांनी 30 हजार कोटी कुठे जाते याचा हिशोब दिला पाहिजे. 30 हजार कोटी लोक महसूल देत असताना रस्ते दुरुस्त नाही, 60% मुंबईमध्ये मलनिसारण वाहिन्या दुरुस्त नाही, पाणी न येता तुम्ही बिला पाठवताय, मलनिसारण वाहिन्या नसताना त्याचे पण चार्जेस घेताय आणि तुम्ही सांगताय की कुठेतरी महसूल वाढवण्यासाठी नवीन उपाययोजना केली पाहिजे. एक ठिकाणी सरकार सांगते की 500 फुटापर्यंतचे आम्ही कर घेणार नाही, त्याच्या बाबतीत पण कुठल्याही दिलासा मुंबईवासियांना मिळालेला नाही. पुन्हा कमिशनर सांगतो वसुली करा. म्हणजे एकंदरीत या मुंबई महानगरपालिकेला
शिवसेना भाजप यांनी लुटण्याचं काम केलेलं आहे. जरी सत्ता शिवसेनेची असेल पण कमिशन कुठेतरी मुख्यमंत्री यांच्या हातांनी हाताखाली काम करत असताना जे मुख्यमंत्री सांगताय हा संदेश घेऊन नीरज गुंडे नावाचा ग्रस जो चेंबूरला राहतो दररोज कमिशनरच्या घरी मुख्यमंत्र्यांच्या घरी आणि संपूर्ण मुंबई ठेकेदारांना देण्यासाठी या सगळं कटकारस्थान या सर्क्युलरच्या माध्यमातून आता उघड होते. म्हणजे लाडला ठेका द्यायचा, कामगार भरती करायचं नाही आणि कुठेतरी मुंबईवासियांकडून उत्पन्न वाढवण्याचा डाव जे करताय हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. जर या मुंबईकरांवर आणखीन कर वसुलीचा काही डाव असेल तर हे आम्ही होऊ देणार नाही. आणि गुंडे यांच्या मार्फत ज्यांनी जयकुमार नावाचे जे ठेकेदार होते काळे यादीत असताना 8,000 कोटीच्या नागपूरची कामं, MMRDAची कामं, मेट्रोची कामं काळ्या यादीतल्या ठेकेदाराला काम देत आहे. आणि कोण आहे हा नीरज गुंडे? नीरज गुंडे हे मुख्यमंत्रीच्या घरात दररोज का दिसतो? कमिशनर कार्यालयामध्ये दररोज का दिसतो? मातोश्रीवर पोलीस थांबवत असताना आतमध्ये दादागिरी करून का घुसतो? म्हणजे या मुंबईमध्ये लुटण्यासाठी या नीरज गुंडे नावाचा व्यक्ती या कुठेतरी मुंबईचा वाटोळा करण्यासाठी या सर्व नेत्यांनी त्याला नेमलेला आहे. आम्ही कमिशनर साहेबांना स्पष्टपणे सांगतो की आपण या 30,000 कोटीचा हिशोब द्या आणि नोकरबंदी करून ठेकेदारांना जर सगळी मुंबई द्यायची असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कधीही सहन करणार नाही. सगळे जे हाऊसकीपिंगची कामं आहे, शाळा असतील, सुरक्षा रक्षकांची कामं असतील, हॉस्पिटल असतील, सिक्युरिटी आणि हाऊसकीपिंगची कामं सगळ्या प्रसाद गाठला म्हणजे या प्रकारच्या टेंडर तयार करताय, अटीवर शर्ती अशी टाकताय की सगळी कामं यांनाच गेली पाहिजे असं सगळं लूट करण्याचं काम मुंबईमध्ये सुरू आहे. गुंडे नावाचे जे ग्रस्त आहे, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचे CCTV फुटेज पाहिली, कमिशनरच्या घराची पाहिली किंवा त्यांच्या महानगरपालिकेच्या केबिनची पाहिली तर दररोज हा व्यक्ती सकाळ संध्याकाळ तिकडे का असतो? याचा काय संबंध आहे? इतकी जवळकी या सगळ्या नेत्यांशी काय आहे? म्हणजे कुठेतरी मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार हे सगळं याच्या कुठेतरी तार कुठेतरी वर्षा बंगलेला जोडलेलं आहे आणि गुंडेच्या मार्फत या मुंबईला लुटण्याचं काम मुख्यमंत्रीच्या आशीर्वादाने सुरू झालेलं आहे. मुंबईमध्ये आज जे गरजेची कामं आहे ते होत नाही. नुसतं यांची कमिशनखोरी मॅनेज करून टेंडर डिझाईन करणे, अटी व शर्ती अशी टाकणे, आवाचे सवा भाव करणे हे सगळं करून या मुंबईला लुटण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने केलं आहे हे स्पष्ट होते. नाही, आता निवडणुकीचा काळ आहे. महानगरपालिका जेव्हा सुरू होईल तेव्हा आमच्या पक्षाच्या माध्यमातून हा सगळं प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित करण्यात येणार आहे आणि जोपर्यंत या सर्व गोष्टीचा खुलासा होत नाही तोपर्यंत सभागृह आम्ही चालू देणार नाही. धन्यवाद. नाही, असं आहे, शेवटी कुठलीही मुलं मुलगी भाऊ भावकी जरी दिसत असेल शेवटी जनतेला निर्णय घ्यायचा आहे आणि जनताच कुठेतरी त्यांच्या मताच्या माध्यमातून कुठेतरी लोकांना निवडून देते. पण हे खरं आहे, जे घराणेशाही घराणेशाहीचे नाव घेऊन आजपर्यंत बोमा मारत होते त्या भारतीय जनता पक्षाने ज्याच घराणेशाहीला प्रोत्साहन दिलेलं आहे त्याच भारतीय जनता पक्षाने घरातल्या लोकांना जास्त तिकीट दिलेलं आहे ही सत्य परिस्थिती. रोहित पवारांची तिसरी पिढी आली. ठीक आहे ना, तिसरी पिढी आमची आली, इतरांची पण आलेली आहे.
आता निर्णय जनतेच्या हातात आहे. रोहित पवार जामखेडमध्ये गेली 2-2.5 वर्ष तिकडे लोकांची सेवा करत आहे. शेवटी कर्जत जामखेडची लोकं ते ठरवतील. आज शिवसेनेचे आमदार अमित घोडा जे पालघरचे आमदार आहे त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. त्या बाबतीत अजून निर्णय झालेला नाही, पण त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार जी असताना त्यांच्यासमोर पक्ष प्रवेश केलेला आहे. बरेचसे लोक फोन करत आहे, पण आम्हाला मेगा भरती करायची नाही. जर आम्ही दार उघडले तर अजून उड्या मारायला भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे नेते तयार आहे. पण जास्त जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत पवारसाहेबांनी सांगितलं होतं आणि कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून होत आहे. शरद पवार साहेबांनी ठाण्यामध्ये जाईल एकनाथ खडसे आमच्या संपर्कात 3 महिन्यापासून होत आहे. नाही, असं आहे, खडसे साहेबांना कुठेतरी हे मुख्यमंत्री म्हणजे त्यांच्या राजकीय हाईट कमी असताना जे भारतीय जनता पक्षामध्ये मोठे नेते त्यांना कुठेतरी अडचणीत आणण्याचं ते काम करत आहे. खडसे साहेबांच्या खच्चीकरण त्यांनी केलं. विनोद तावडेला अजून उमेदवारी कुठेतरी जाहीर होत नाही. म्हणजे गेली 5 वर्षापूर्वी जे ज्या सरकार होतात विरोधी पक्ष नेते दोन्ही होते. आमच्या विरोधात वातावरण निर्मिती त्यांनीच केली होती. ज्यांनी सगळं केला म्हणजे बाजीराव लढत होते. आता हे सगळे लढत असताना सेनानी त्यांना बाजूला करून आता बाजीरावच्या हातात सरकार आलेलं आहे. मग जे लढवय्ये लोक होते त्यांना कुठेतरी संपवण्याचा डाव हे सुरूच आहे. धन्यवाद.